हे आपल्या क्षत्रिका फार्मा ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेडचा एक प्रोडक्ट आहे, याला ज्यूस पॅनल म्हणतात किंवा 2x3 कन्व्हर्टर. तर जेव्हा आपल्या तिन्ही फेजमध्ये ज्यूस करंट येतो किंवा 2 फेज चालू असतात त्यावेळेस हे 3 फेज मोटर चालू करतात. आता आपण चालू करून बघूया. आता ऑन केलेलं आहे. आता कोणता करंट आहे त्या या लाईट्स दाखवतील, 3 फेज आहे का ज्यूस आहे का 2 फेज आहे. ब्लिंक होतात राहतात लाईट. आता इथे ज्यूस करंट आहे त्याच्यामुळे ज्यूसची लाईट ब्लिंक होते. आता हे आपण ऑनवरती ठेवूया मेन्यू ऑटोवरती. जेव्हा आपण ऑनवर ठेवतो त्यावेळेस ऑटोमॅटिकली स्टार्टर स्टार्ट होतो, उचलतो. आता मोटर तुमचे स्टार्ट झालेली आहे. आता आपण ह्याच्यावरची 7.5 HP मोटर बसवलेली आहे तर ती मोटर ऑन झालेली आहे. याला कॅपॅसिटर जोडलेले आहेत. आता कनेक्शन सांगू आतमध्ये. तर ह्याच्यामध्ये L1, L2, L3 RYB च्या 3 फेज जोडलेले आहेत. नंतर P1, P2, P3 आपल्या स्टार्टरचे RYB जोडलेले आहेत आणि S1, S2 आपल्या स्टार्टरचे ऑनचे बटनचे इथे जोडलेले आहेत ते पॉईंट्स. आणि T1, T2, T3, T4 आणि R1, R2 कॅपॅसिटर जोडलेले आहेत, जेणेकरून जर तुमची फेज एखादी डाऊन असेल तर ह्याच्यातून तिसरी फेज तयार केली जाते कॅपॅसिटर यूज करून. कोणत्या मोटरला कोणते कॅपॅसिटर वापरायचे ते चार्टमध्ये दिलेले आहेत, त्यानुसार तुम्ही कॅपॅसिटर जोडू शकता. अशा प्रकारे तुम्ही जेव्हा सिंगल फेज लाईट येते 3 फेज जाऊन किंवा ज्यूस करंट असतो त्यावेळेस तुम्ही तुमचे 3 फेज मोटर हे यूज करून प्रोडक्ट चालू करू शकता.